जांभळा कोबी खाण्याचे किती फायदे आहेत हे तुम्हाला माहीत नसेल तर ही व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार, किचन कट्टा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत जांभळ्या कोबीची भाजी। तर जांभळी कोबी ही वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते। जांभळ्या कोबीमध्ये लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, ए, के आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानला जातो, ज्यामुळे ते खाण्याचे फायदे आणखी वाढतात। जांभळा कोबी वजन कमी करण्यासाठी कशी मदत करू शकतो आणि ते खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया। जांभळ्या कोबीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम आढळतात। यासोबतच ते फायबरचा चांगला स्रोत मानला जातो। जांभळ्या कोबीमध्ये फायबर असते, त्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही। जास्त वेळ पोट भरलेले राहिल्याने अति खाणे आणि अतिरिक्त खाणे टाळले जाते। बरेच लोक वजन वाढवतात कारण ते जास्त खाण्याच्या समस्येशी झुंजत असतात। जास्त खाणे टाळण्यासाठी जांभळ्या कोबीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते। चला तर मग आपण त्याचे साहित्य पाहून घेऊया। इथे मी बारीक उभा चिरलेला कोबी घेतलेला आहे, एक उभा चिरलेला टोमॅटो आणि उभा चिरलेला कांदा, बटाटासुद्धा उभा चिरत घेतलेला आहे, त्यामुळे भाजी छान दिसते। आता आपण इकडे कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण टेचून घेतला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत। इथे आपण मोहरी 1/2 चमचा, जिरे 1/2 चमचा, मीठ चवीनुसार, हळद 1/2 चमचा, काळी मिरी पूड 1/2 चमचा आणि गरम मसाला 1/2 चमचा घेतलेला आहे। आता आपण कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घालूया। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी 1/2 चमचा, जिरे 1/2 चमचा, 5 ते 7 कढीपत्त्याची पाने आणि 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या आहेत। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक चिरूनसुद्धा घालू शकता। छान तळून झालं की त्यामध्ये लसूण टेचून घालायचं आहे, पेस्ट नाही घालत आहे मी। आता यामध्ये उभा चिरलेला कांदा घालूया आपण। कांदा छान तळून होतोय तोपर्यंत आपण कोबीचे फायदे पाहूया। जांभळ्या कोबीमुळे पाचक प्रणाली मजबूत होते। अँथोसायनिन्स हे जांभळ्या कोबीमध्ये आढळणारे पॅलिफेनॉल असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात। ज्या लोकांना पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या आहे, त्यांना नियमितपणे जांभळा कोबी खाण्याचा सल्ला दिला जातो। आता आपण यामध्ये हळद, गरम मसाला आणि काळी मिरी पूड घातलेली आहे, ते छान तळून झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण उभा चिरलेला बटाटा घालून घेऊया। आता आपण यामध्ये छान आपला जो जांभळा कोबी आहे तो घालून घेऊया। जांभळ्या कोबीमध्ये ब्रासिनिन आढळते, जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी उपयुक्त ठरते। कर्करोगादरम्यान जांभळा कोबी खाण्याचा सल्लाही डॉक्टर देतात। आता आपण कोबी छान परतून घेऊया। जांभळ्या कोबीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे काम करण्यास मदत होते। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जांभळ्या कोबीच्या रसाचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो। आता आपण इथे कोबी शिजवण्यासाठी थोडंसं पाणी घातलं होतं, छान परतून घ्यायची आहे आणि मध्येमध्ये झाकण देऊन ठेवायची आहे आणि वाफेवर शिजून घ्यायची आपल्याला कोबी। आपण नॉर्मल जशी भाजी बनवतो तशीच कोबीची भाजी बनवायची आहे आपल्याला। फक्त याचे खूप चांगले फायदे आहेत म्हणून मी ही रेसिपी आज तुमच्यासमोर घेऊन आली। आपण आता चवीनुसार यामध्ये मीठ घालूया। ज्यांना पण लठ्ठपणाचा त्रास असेल त्यांनी जांभळ्या कोबीची भाजी नक्कीच खावी, त्यामुळे अनेक फायदे होतात। आपण आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। तर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, व आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।
सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा, त्यामुळे आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओ लगेचच तुम्हाला पाहायला मिळतील. भाजी तर खूप छान दिसते, आता आम्ही टेस्ट करून बघतो. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि आवडल्यास कमेंट नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.